बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. गेल्या 2 दिवसात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी 14 फूट 10 इंचांवरून वाहत आहे. दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं आजपासून राज्यात पुढील 3 ते 4 दिवस तुफान पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अरबी समुद्रातून वेगानं बाष्पयुक्त वारं किनारपट्टीच्या दिशेनं येत आहे. वेग जास्त असल्यामुळं घाटमाथा ओलांडून पाऊस महाराष्ट्रात दाखल होतोय. परिणामी महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झालाय. आजपासून राज्यात पुढील 3-4 दिवस तुफान पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज कोल्हापूरसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दुसरीकडं विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसानं बरसायला सुरुवात केली असून आज जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी 17 फूट 10 इंचावर होती.